परभणी शहर परिसरातून राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे उमेदवार धनराज महाले यांची प्रचार फेरी करण्यात आली. धनराज महाले यांनी खंडेराव महाराज मंदिरात जाऊन पूजा केली आणि प्रचार फेरीस प्रारंभ केला. प्रचार फेरीस खंडेराव महाराज मंदिरापासून प्रारंभ झाला. वणी बस स्थानक, भगवती शॉपिंग, डॉक्टर आंबेडकर बुद्धविहारात जाऊन त्यांनी दर्शन घेतले. त्यानंतर भाजीपाला मार्केटमधून मतदारांना आवाहन करीत देवी मंदिरात पोहोचले. त्यानंतर खंडेराव महाराज मंदिरात मेळावा झाला. रॅलीत धनराज महाले, वणीचे माजी सरपंच विलास कड, वणी अॅग्रो असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र बोरा, मविप्रचे संचालक दत्तात्रय पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधला. त्यानिमित्तानं सर्वच उमेदवार म्हणून या ठिकाणी कामाला लागलो. आपल्या तालुक्याबरोबर नातेगोत मित्रमंडळी आणि बाहेरची काही नातेगोत आहेत त्यांच्यापर्यंत आपण सर्वांनी पोहोचावं ही या ठिकाणी विनंती करतो. आणि त्याचप्रमाणे आमचे मित्रपक्षाचे आमदार साहेब त्यांना या ठिकाणी बोलायचं होतं. येता विषय बोलताय तिथे या ठिकाणी आपल्याला खऱ्या अर्थाने गावामध्ये राऊंड मारायचं आहे. आणि कारण आज मंगळवार बाजार असलेले त्या ठिकाणी सर्वच आपल्याला भेटतील. परंतु माझी विनंती राहील की जोपर्यंत रॅली पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणीच आजूबाजूला न जाता सर्वांनी एकत्रितपणे जाऊन मारावा ही विनंती करतो. आणि येणारी 29 तारीख ही अत्यंत महत्वाची परिवर्तनाचा दिवस आहे. त्या परिवर्तनाच्या दिवशी सर्वांनी घड्याळ निशाणीच्या समोरचं बटन दाबून जास्तीत जास्त मताधिक्य करावं आणि तुमची सगळ्यांची सेवा करण्याची संधी मला द्यावी ही नम्र विनंती. या ठिकाणी आघाडीचे उमेदवार आदरणीय हरिभाऊ महाले येथे प्रचाराच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित झाली. वणी गाव, वणी परिसर या ठिकाणी आघाडी सरकारच्या पाठीमागा पूर्ण गाव उभे आहे. कारण या बीजेपी सरकारने या 5 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारे लोकांना जे पाहिजे ते फायदे उपलब्ध करून दिले नाही. आणि जी शेतकऱ्यांची फसवणूक केली, गोरगरिबांची फसवणूक केली, बेरोजगारची प्रमाण वाढ आज एकाही युवक त्या ठिकाणी रोजगार नाही. बरेचसे शिक्षण झालेले युवक आज दिशाहीन झालेले, दिशाहीन होऊन आज व्यवसाय करता येत नाही. व्यवसायासाठी भांडवल नाही, सगळा सहकार मुळीती झाला, त्यामुळे पतसंस्थाही मुळीती झाल्या, गावाच्या बँकांनी थतबाक्या झालेल्या आहेत. तर पतसंस्थेत असतील किंवा बँकिंगमध्ये असतील युवकाला त्या ठिकाणी कर्ज मिळत नाही, तो स्वतःच्या पायावर उभारू शकत नाही. बाहेर बेरोजगारी इतकी वाढली की नोकरी देखील आज पुढे मिळत नाही, शासकीय सेवेतलंच नाही. परंतु हा इंडस्ट्री देखील आमच्याकडची आज 50% उमेदवार धनराजजी हरिभाऊ महाले लोकसभेसाठी उभे. तर गेल्या 4 वर्षात या मोदी सरकारने जे शेतकऱ्यांचा भ्रमनिराश केला आहे, कोणत्याही प्रकारच्या शेती उत्पादन मालाला, कोणत्याही प्रकारच्या भाजीपाल्याला भाव नसल्यामुळे सगळे शेतकरी असे चिंतित झालेले. आणि निश्चितच ह्या इलेक्शनमध्ये एक विश्वास देतो का लोक आता परिवर्तन करतील आणि ह्या देशावर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांची सत्ता येईल याच्यात काही शंका नाही. आणि परत एकदा शेतकऱ्यांना चांगले सुगीचे दिवस येतील याच्यात काही शंका नाही. मी सगळ्यांना विनंती करतो का त्यांनी धनराज हरिभाऊ महाले यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षाचे उमेदवार यांना प्रचंड मताने विजयी करावे. याप्रसंगी आमदार नरहरी झिरवा, श्रीराम शेटे, मविप्रचे संचालक दत्तात्रय पाटील, काँग्रेसचे सुनील आव्हाड, भगरे सर, वणीच्या सरपंच सुनीता भरसट, विलास कड, मधुकर भरसट, महेंद्र बोरा, डॉक्टर किरण देशमुख, भास्कर फुगट, जमीर शेख, संतोष रेहरे, नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.